नमस्कार, आज आपण जाणून घेणार आहोत झिरोदा मध्ये ऑनलाइन डीमॅट खाते कसे उघडायचे याबद्दलचा स्टेप काय आहेत ते अगोदर पाहूयात। स्टेप एक, प्रथम आपण लॅपटॉप किंवा संगणक ब्राउझरवर झिरोदा खाते उघडण्याच्या पृष्ठावरचा झिरोदा खाते उघडण्याची लिंक आहे, हा दुवा उघडल्यानंतर आपल्याला खालील प्रतिमा दिसेल। स्टेप दोन, या पृष्ठावर साइन अप करण्यासाठी आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा, पुढे क्लिक करा। मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला त्वरित ओटीपी प्राप्त होईल। स्टेप थ्री, आपले पूर्ण नाव आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा। आपला ईमेल पत्ता व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला पुन्हा एक ओटीपी येईल, म्हणून आपला ईमेल पत्ता योग्यरित्या प्रविष्ट करा। हेच ईमेल आहे जिथे आपल्याला झिरोदा कडून आपले सर्व भावी पत्रव्यवहार प्राप्त होतील। आपला ईमेल पत्ता व्हेरीफाय करण्यासाठी आपण आपल्या ईमेलवर प्राप्त केलेला ओटीपी त्यामध्ये प्रविष्ट करा। स्टेप चार, आता आपला पॅन कार्ड नंबर अचूकपणे प्रविष्ट करा आणि दिलेल्या बॉक्समध्ये जन्मतारीख तपशील देखील द्या। स्टेप पाच, खाते उघडण्यासाठीची रक्कम भरून प्रक्रिया पूर्ण करा। इक्विटीसाठी आपल्याला 200 रुपये द्यावे लागतील आणि कमोडिटीसाठी शुल्क 100 रुपये आहे। तेथे बरेच पेमेंट मोड उपलब्ध आहेत, तर आपण कोणत्याही पेमेंट मोडचा वापर करून देयक पूर्ण करू शकता। आपल्या आवश्यकतेनुसार चेक बॉक्सेसवर टिक करा आणि पे आणि सुरू ठेवा बटणावर क्लिक करा। मी तुम्हाला सल्ला देईल की कमोडिटी अकाउंट टॅब देखील तपासा, कारण भविष्यात आपण कमोडिटीमध्ये गुंतवणूक आणि व्यापार करण्याबद्दलही शिकू शकतो। तर ही माहिती आता तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा सांगा। यामध्ये आणखी एक पुढची स्टेप आहे, ती म्हणजे स्टेप सहा, देयक दिल्यानंतर ते आपल्याला आधार तपशील कनेक्ट करण्यास सांगतील। त्या पुढची स्टेप सात, म्हणजेच नवीन खाते तयार करण्यासाठी आपला आधार नंबर प्रविष्ट करा आणि आपल्या फोनवर प्राप्त ओटीपी वापरून व्हेरीफाय करा। स्टेप आठ, एकदा आपले आधार व्हेरीफाय पूर्ण झाल्यावर लेट्स फिनिश द ऍप्लिकेशन असे प्रदर्शित करणारे एक नवीन स्क्रीन येईल। येथे आपल्याला बँक तपशील म्हणजेच आपला बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव आणि शाखेचा IFSC कोड भरून प्रारंभ करून आपल्याला अधिक तपशील भरण्याची आवश्यकता आहे। त्याखाली आपल्याला वैवाहिक स्थिती, वडिलांचे पहिले नाव, वडिलांचे आडनाव इत्यादी सारखे काही तपशील भरावे लागतील। तपशील प्रविष्ट केल्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करा। स्टेप नाईन, पुढे वेबकॅम किंवा फोनवरून IPV व्हेरीफाय आहे। IPV किंवा वैयक्तिक व्हेरीफाय ही अशी प्रक्रिया आहे जिथे डिपॉझिटरी सहभागीने सेबीने कायद्यानुसार वैयक्तिक पडताळणी केलेली कागदपत्रे आणि इतर तपशील तपासले जातात। स्टेप दहा, पुढे आपल्याकडे एकतर आधार सह अर्जावर डिजिटल स्वाक्षरी करण्याचा पर्याय असेल किंवा अन्यथा मुद्रित करा आणि कुरिअर करा। वेगवान दृष्टिकोन असल्यानं मी तुम्हाला आधार हा पर्याय निवडण्याची सूचना देईल। स्टेप अकरा, कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा। बँक खात्याचा पुरावा, तुमची सध्याची सही, पॅन, उत्पन्नाचा पुरावा वैकल्पिक आहे आणि केवळ तुम्हाला जर फ्युचर्स आणि पर्याय, चलन आणि वस्तूंचा व्यापार करायचा असेल तर आवश्यक आहे। स्टेप बारा, पुढे ई साइन इन करण्याची वेळ आली आहे। ई साइन इक्विटी बटणावर क्लिक करा आणि पुढील चरणात जा। स्टेप तेरा, पुढील विंडोमध्ये आपला आधार नंबर प्रविष्ट करा, चेकबॉक्सवर टिक करा आणि विनंती ओटीपी बटणावर क्लिक करा। तर अशा पद्धतीने झिरोदा मधील आपलं डीमॅट खाते उघडले जाईल।